गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। चुधे ने खादली भूक त्रशातान प्याली देख जिनोनिया सुख दुख अति ने टक निर्धारे। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवरे मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथबाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। उद्धवजी आमच्या भगवान श्रीकृष्णाला बोलत आहेत, हे देवा आम्हाला तुमच्या मायेची अजिबात भीती नाही, का? कारण आम्ही तुमचे दास आहोत। योगी लोकांना भीती आहे, काय केलं त्यांनी? दर्या कपऱ्यात जाऊन योगाचं साधन केलं। भूक लागली तर भुकेनच भूक खाल्ली म्हणे, तहान लागली तर तहानच पिली त्यांनी। सुख आणि दुःख दोन्हीलाही जिंकलं कशासाठी? तुमच्या मायेतून पलीकडे जाण्यासाठी। सुबुद्धी धरून या हाती आकळून इंद्रिय व्रती वैराग्य करीत ख्याती ऊर्ध्वगती निघाली। काय केलं देवा त्यांनी? सद्बुद्धीला हातामध्ये धरलं आणि इंद्रियाच्या जेवढ्या वृत्ती आहेत इंद्रियाच्या वृत्तीचं काय केलं? नियमन केलं आणि वैराग्यानं आपली प्रसिद्धी करत ऊर्ध्व मार्गानं ते योगी लोक काय झाले? निघाले। बेदोनी मणिकर्णिका ओवरी उसळले जे ब्रह्मरंध्री जिनोनिया ब्रह्मगिरी निशान भेरी लाविल्या। काय केलं देवा त्यांनी? मणिकर्णिकेची ओवरी ती तिचं भेदन केलं आणि ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश केला आणि ब्रह्मगिरी सर करून त्या ठिकाणी आपला पोहोचल्याचा झेंडा लावला, दुमदुमी वाजवली। ते तर शांतीचे योगे विलसत सर्वांगे संकल्प त्याग वेगे झाले अंगे चिद्ब्रह्म। गेले तिथ आणि शांतीच्या योगानं संकल्प विकल्पाचा त्याग केला आणि ब्रह्मस्वरूपाला काय झाले? ते प्राप्त झाले। ऐसे योग बळे योगी माया जिनती अंगो अंगी याहून याती सुगम मार्गी आम्हाला गीत्वा केले। किती योग्यामध्ये कष्ट आहे, प्राप्ती झाली हो पण कष्ट। म्हणून तर आमचे ज्ञानोबा राय म्हणले, योगाची वाटा जे निघाले गा सुवटा तया दुःखाचाची वाटा भागाला। योगाच्या रस्त्याला जे निघाले प्राप्ती झाली नाही असं नाही, पण भयंकर भयंकर असे कष्ट सहन करावे लागले। परंतु आम्हाला ते कष्ट सहन करण्याची गरज नाही देवा, अतिशय सोपा मार्ग आहे आमच्यासाठी मायेतून तरण्यासाठी। तुझं नामस्मरण करायचं, तुझं कीर्तीचं श्रवण करायचं, तुझा सहवास करायचा देवा।
वयम त्रिहरी वयम त्रिह महायोगिनी भ्रमंत कर्मवत वत वर्त्मसु त्वधार्तया तरिष्याम स्थावकर दुस्तरम तमः। बजावे तुझिया निज भक्ता ऐकावी तुझी कथा वार्ता इतुके नितरलोजी सर्वथा कृष्णनाथा निज माया। देवा तुम्ही आम्ही तुमचे भक्त आहोत त्यामुळे आम्हाला मायेची जास्त चिंता करायची गरज नाही। काय केलं आम्ही तुमच्या कथा श्रवण केल्या तुमच्यासोबत गप्पा मारल्या तुमचं नामस्मरण केलं तुमच्या चरित्राचं गुणवर्णन केलं झालं आम्ही आमच्या या दुस्तराशा मायेतून तरून गेलेलो। आमा कर्म मार्गाच्या कर्मठात तुवा उपकारू केला मोठा तुझ्या कथेचा श्रवण पाठा मुक्तदार वंठा मोक्षाचा। आम्हाला देवा तुम्ही मोक्ष सोपा केला काय तुमची कथा श्रवण करायची कथा करायची। कर्मट लोकांना नुसते कर्मावर भर देऊन अवघड आहे त्यांना परंतु आमच्यावर तुम्ही उपकार केला कथेचं श्रवण जर झालं तुमच्या तर आम्हाला मोक्षाचं दार खुलंच आहे देवा। असो मोक्षाची कथा चाड नाही गा सर्वथा तुझ्या भक्तांशी तुझी कथा करिता भव व्यथा न बांधीची। आम्हाला मोक्षाची गरज नाही देवा आम्हाला काय पाहिजे तुमची कथा पाहिजे तुमचं नामस्मरण पाहिजे तुमचा सहवास पाहिजे देवा। तुझे अभेद भक्तीचे कोड आमा संसारुची गोड हेचुनी त्रिगुणांचे तोंड भक्त प्रचंड भजताती। देवा आम्हाला कोणती आवड आहे आम्हाला हीच इच्छा आहे की तुमची अभेद स्थितीत भक्ती व्हावी आणि मग आम्हाला अभेद स्थितीत भक्ती मिळाली तर आम्हाला संसार सुद्धा गोड आहे देवा आणि या संसारात आम्ही तिन्ही गुणांचं काय करू तोंड ठेचून काढू कशावर तुमच्या भजनाच्या बळावर तुमच्या भजनाच्या शक्तीवर। अशा प्रकारचे आमचे उद्धवजी भगवान श्रीकृष्णाला बोलतात। हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु श्री चरणार्पणमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय।